शिगा बाई काय अभद्र प्रकार आहे हा? अभद्र काय? फिश आहे बघा ना, बघा कसं ताजं आहे, बघा बघा बघा. शिशी लाव 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 लाव. अगं बाई माझ्या पंपकिनला फिश आवडतं ना, म्हणून मी त्याच्यासाठी फिश करणार आहे. आम्ही पट्ट्या चावडीचे पदार्थ करून राहिलो नाही तर काय, पण ते वेज आहेत मिळमिळीत, हे नॉन वेज आहे झणझणीत. घ्या घ्या वास घ्या वास घ्या. माहिती आहे ना मला दया, बरोबर नाही काय सांगितलंय, दीर्घ श्वास घ्यायचा, घे दीर्घ श्वास. ए वाईट आचाराच्या पांढऱ्या मुली, तुला माहिती आहे ना मला मलेच्छाताचा वासही सहन होत नाही, तरीही तू का आगाऊपणा करतेस असं वाटतंय, तुझ्या श्रीमुखात एक लगावून द्यावी. रिब्बाला असं वाटू राहिलं हिच्या कार्याखाली जन झाड काढावा, म्हणजे या पांढऱ्या पाण्याला काहीतरी अक्कल येईल ग. टच तर करून दाखवा तुम्ही, या लाव 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 लाव. अरे अरे काय झालं, काय झालं, काय चाललंय? ही बघा ना ही बाई काय कुलधर्म काय आहे का, घरामध्ये मासे तळते घरडी. मस्त ग, असं नसतं ग आपल्याकडे, हे चालत नाही. पण मी सासूबाई असताना त्यांच्याकडनं परमिशन मिळवली होती, मला पाहिजे तेव्हा मी या घरात नॉनव्हेज करणार. हो हो ऐकलंय मी, आणि तुम्ही तुमचं करा ना, हिचं हिला करू देत. दया तू काय बनवतेस ग? इकडे बघा मी पुढेरी मिसळ करते, तरी बघा कशी आली बघा. आणि मी भ्रमरच्या आवडीचे पराठे करून राहिले. फारच सरबराई चालली आहे त्या भ्रमरची, आम्हाला साधा नाश्ता कोणी विचारत नाही. मासे मिळाले तरी खूप झाले रे. हे केवढे मासे दे, एवढे मासे कोणाला पुरणार? तुम्हाला काय करायचं त्याच्याशी, ते आम्ही आमचं बघून घेऊ. हिचं हिचं बघून घेईल काय ग बाई. अरे हे मासे बघून जाम टेम झालोय, काही करून हे माझ्या गळ्याला लागले पाहिजेत. आयडिया हाय आलोच, वेळेला वेळेला लक्षात, लोकांना आयडिया सुचली की काहीतरी करून दाखवतात, तर हे निघून जातात. कुठेच जाता तू? हे मला वाटलं माझी आयडिया फ्लॉप होती की काय, पण भ्रमरला पाठवला किचन मध्ये आणि माशांचा डबा मिळवला. भ्रमर थँक यू व्हेरी मच. अरे त्या दिवसांची मासे खाण्याची इच्छा तुंबली होती रे माझी. आता वेळ खाऊ नकोस रे, लवकर. काका घे घे भ्रमर, तू पण घे. रिलॅक्स मध्ये खा ना, कांदे पोहे असते ना तर रिलॅक्स मध्ये खाल्ले असते. मासे ते मासे, आमच्या घरात मासे चालत नाहीत. मासे कुठेच चालत नाहीत, ते पोहतात. तू नाही कर, तू विनोद कर, आज तुला माझा अपमान करण्याची सुद्धा मुभा आहे. अरे मासे आणले तू. तुला सांगतो आमच्या पुस्तकातल्या तावडेबाई आहेत ना, ते आणतात मासे कधी कधी, मला खूप आवडतात. तावडेबाई काटा खुपसून मारेन, अरे मासे आवडतात रे. अरे दादा मला सुद्धा. मालवणी जत्रोत्सवात मी कार्यक्रम करतो ना गाण्याचा, गाण्याचा कार्यक्रम झाला की माझा असा कोंबडी वडे खाण्याचा वेगळा कार्यक्रम असतो. चला आता गाण्याचा विषय निघालेलाच आहे आणि मासेही समोर आहेत, एक सुंदरचं स्वरचित गीत तुमच्या समोर पेश करतो मी. आता बाईच्या आवाजात कशाला गातोय? बाईचा नाही, दया वहिनींचा आवाज आहे. म्हणते काय? अहो दया, दया आली. अरे काय झालं, काय काटा अडकला? अरे तू ह्याचा, अरे ह्याचा काटा नंतर काढूया, आधी हा डबा लपूया. अरे कुठे लपू डबा? अगं किती विनोदी आहे प्रमर, राम राम ना तो श्यामच्या घरी आणि कुठे घरी ते काय एवढं इतकं सुंदर विनोद होता बाई ग? काय हो, काय चाललंय का एवढं? काय नाही सहज, मासे खात होतो, मासिकातल्या गोष्टी सांगत होतो. बर बर, याला काय झालंय? ते त्याच्या गाण्याचा कार्यक्रम आहे ना, तर त्याचा रियाज करतोय तो. अगं बाई हा हा असा रियाज, विचित्र ते जरा नाही, हा कुठे नॉर्मल आहे. बर चालू द्या तुमचं, इथे कसला तरी वास येतोय पण नाही.
नाही का अगं, वास कसला, वास कसला, अहो माशांचा वास येतो इथे. अगं नाही गं, अगं आम्ही गप्पा पण व्हेजच मारतोय काय रे. पण वास येतो इथे. ही तुमची दोडकी, ती मासे करते ना घरात, सगळा वास पसरतो घरात. एकदम एकदम वाईट आहे सगळं. तू समजाव तिला बरोबर. समजावीन मी तिला. बर चालू दे तुमचं. थोडक्यात वाचलो रे, नाही तर माशांच्या डब्यासकट फेकून मारला असता आपल्या सगळ्यांना. नाही नाही निघाला 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 निघाला. हा मला वाटतं आज माझं गाणं बंद होत आहे की काय. शिवगाच काढला काटा. आई ओ तो भ्रमर माझ्या मागेच लागलाय फोटो सेशन साठी. आत्ताच करूया म्हणतोय. हो गं वा छान. हो काय करू, सुचत नाहीये. अगं सुचायचं काय, अगं तो काय निबंध लिहायला सांगतोय का तुला. नाही म्हणजे तसं नाही, मी काय डिसिजन घेऊ हे सुचत नाहीये. कधी फोटो सेशन वगैरे केलेलं नाहीये ना. अगं अबोली प्रत्येक गोष्ट आयुष्यात कधी ना कधी पहिल्यांदा करायलाच लागते. काय गे दया, तू टेन्शन कशाला घेतेस. आम्ही येतो तुझ्या बरोबर. चल दया, आपण पण फोटो काढून घ्यायचे का ग. हा हा चालेल. त्याला विचार ना त्याच्याकडे दोन कॅमेरे आहेत का. दोन कॅमेरे का ग. अगं एका कॅमेऱ्यात मावणार नाहीस ना तू. हो ते पण झालं. कानफट फोडी ना तुझं मी. बरं चल फोटो सेशन करूया. चल बोली. हा बोली. आता ह्या मार्क वरती येऊन उभारायचं आणि पोचायच त्याच्या. ये ग, ये इथे उभी राहा आणि मस्त असं मोकळेपणाने पोचायच ते. ओके ओके रेडी. स्माइल. अगं काय ग हे, मनापासून हस ना. मला असंच हसता येतो. डोंट टेल मी, बायकांना हसण्याचे 101 प्रकार येतात, पुरुषांचेच वांदे. प्लीज कम ऑन कम ऑन. अबोली रायना तुला गुलाबाचं फूल देतोय असं समज आणि त्यावेळेला कसे हसशील तस हस. माइंड ब्लोइंग. अरे हे काय आहे. अरे तू बाजूला हो, फोटो काढताय तिचे बाजूला. अरे अबोलीचं फोटो सेशन होऊन राहिलं, तू बाजूला बाजूला हो की बाजूला हो. अबोली दे पोज दे पोज दे. मला नाही जमणार. आपले नाही जमणार काय, सोप्यात असतात. तुला जमीन न जमायला काय झालं, मी दाखवत बाजूला. हा क्लिक. माइंड ब्लोइंग. अजून एक. क्या बात है, वाह वाह वहिनी बघा. ए पापडे तुला जमेल का. न जमायला काय झालं, हा चकंकणाला आरसा कशाला, ये इकडे. भ्रमर किक कर. किक रे ग, क्लिक क्लिक. हा तेच कर. बर रेडी. परफॉर्मन्स क्या बात है. मी तुमचेही फोटो सबमिट करतो. गेला बाजार वॉशिंग पावडरची नाही पण साबणाची ऍड नक्कीच मिळेल तुम्हाला. थँक्यू थँक्यू. या बोली. रेडी. अबोली ए एवढे कसला विचार करतेस. अगं मनापासून कर, जमेल. आई पोज द्या ना. मेरे हातो पे नोनो चुडिया. येस हेच हवं होतं. अजून एक पोज. कुठले पोज. देशी गळ्यात पंपकिन. काय दिस इज नॉट फेअर. हा काय झालं. मी तिकडे आत तुझ्यासाठी टी बनवते आणि तू इथे सगळ्यांचे फोटो काढत बसलास. व्हॉट अबाउट मी. अगं तुझे मी स्पेशल फोटो काढणार आहे तेही गार्डन मध्ये. रियली. यप. ओके डन, लेट्स हैव टी नाउ. ओके मॉडेल्स चहा पिऊया चला. Ready? Say cheese! Cheese! Mind blowing, wah! Yes, correct. Bug!
अक्षर आय शबास. आता पुन्हा एकदा. हा आता 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 मस्त साडीचा. माइंड ब्लोइंग. थोडके कसले फोटो आले तुझे. ये 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 बघ 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 लवकर ये ये ये. पम्पकिन आपण आपले कपल फोटो काढूया ना. कपल? पण आपण कुठे आहोत कपल? हा आता कोणे एकेकाळी आपण होतो, पण तू लोकल ट्रेन सारखा अचानक ट्रॅक बदललास. हो पण तेव्हा सिच्युएशनच तशी होती. मला नाईलाजाने करावं लागलं लग्न. दोडके नाईलाजाने होते ती ऍडजस्टमेंट, लग्न नाही. पण मी केलं. आता ते कॅरी करण्याशिवाय माझ्याकडे दुसरा पर्याय नाहीये. आहे ना? आहे. अगं मी हो माझं अजूनही तुझ्यावरती खूप खूप प्रेम आहे. खरंच? हो. चल चल माझ्या बरोबर आपण जाऊया कुठेतरी लांब निघून जाऊ. नव्याने आयुष्य सुरू करू. मी तयार आहे तुझ्या बरोबर यायला. तोडके पम्पकिन. तोडके पम्पकिन. तोडके पम्पकिन. तोडके पम्पकिन. शांत. स्वप्न. आंबट गोड आंबट गोड.